नमस्कार. आज आपण फक्त राशांच्या तांदळाचे एकदम कापसासारखी मऊलुसलुशीत जाळीदार आणि टम्म फुगलेली अशी पांढरेशुभ्र होईल अशा इडलीची रेसिपी बघणार आहोत. खूपच सोप्या पद्धतीने तुम्ही बघू शकता, खूप टम्म अशा फुगलेल्या आहे डबल टेबल इडल्या आणि मऊ तर भरपूर अशा झाल्यात, केकसारख्या अगदी स्पंजी ह्या इडल्या झालेल्या आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. ह्यासाठी एका पातेल्यामध्ये 3 वाट्या राशांचे तांदूळ घेतलेले आहे, त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि 1 छोटा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहे. डाळीबरोबर आपल्याला मेथीचे दाणे भिजून घ्यायचे आहे. आता यामध्ये पाणी घालून 3 ते 4 वेळा चांगले आपल्याला हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. डाळीतला तांदळातला पूर्णपणे स्टार्च निघेपर्यंत 4 ते 5 वेळा मी हे चांगले धुवून घेतलेले आहे. यातलं सर्व पाणी काढून घेतलं आहे. आता चांगलं पाणी घालून आपल्याला रात्रभर हे डाळ आणि तांदूळ भिजून घ्यायचं आहे. तर तांदळामध्ये आणि डाळीमध्ये पाणी घालताना 1 ते 1.5 इंच पाणी ज्यादा राहील एवढं घालून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवते, रात्रभर आपण हे भिजून घेऊया. आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता डाळ आणि तांदूळ आपले भिजून झालेले आहे छान असे. तर हे बघा, आता वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले आपण तांदूळ वाटून घेऊया आणि वाटताना हे जे भिजवलेलं पाणी आहे हेच यामध्ये घालून घ्यायचं थोडं थोडं. ज्यादा नाही पाणी वापरायचं, दुसरं पाणी वापरायची गरज नाही. हे भिजवलेलंच पाणी आणि वाटून घ्यायचं. तर हे बघा, तांदूळ वाटून झालेले आहे. वाटून झालेले तांदूळ एका मोठ्या पातेल्यामध्ये असे काढून घ्यायचे, कारण डबल टेबल असं पीठ हे फुगलं जातं. आता डाळ पण याचप्रमाणे आपण वाटून घेऊया. आता डाळ वाटून झाली, त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पोहे चांगले धुवून घेतले आणि डाळीबरोबर पोहे आता बारीक असे मी वाटून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता डाळ थोडीशी अशी घट्टसर वाटून घेतली, चांगली मऊ अशी डाळ वाटून घ्यायची आहे. हे बघा, आणि आता हे सर्व वाटण घेतलेलं आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून राहिलेलं पीठ सगळं काढून घेतलेलं आहे. आणि आता डाळ तांदूळ वाटून घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे असं. हे बघा, छान असं आता हे एकत्र झालेलं आहे. यावर झाकण ठेवूया आणि 4 ते 5 तासासाठी असंच आपण हे बॅटर एका साईडला ठेवून नंतर इडल्या बनवून घ्यायच्या. तर हे बघा, बरोबर असं हे पीठ आपलं बनलेलं आहे. झाकण ठेवूया. तर तुम्ही बघू शकता आता पूर्ण दिवसभर मी हे इडलीचं पीठ भिजून घेणार आहे आणि संध्याकाळी इडल्या बनवणार आहे. तर हे बघा, पीठ आपलं पूर्णपणे असं जाळीदार झालेलं आहे. हे बघा, पूर्ण दिवसभर मी हे पीठ चांगलं असं भिजून घेतलेलं होतं, चांगलं आंबलेलं आहे. हे बघा, अगदी जाळीदार असं हे पीठ तयार झालं. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार. तर अंदाजाने चवीनुसार मी 1 चमचा मीठ वापरलेला आहे. पूर्ण असं चमचा भरून व्यवस्थित मीठ आता एकत्र करून घ्यायचं आणि एकाच आकारात असं आपल्याला थोडं हे पीठ असं गोल फिरून घ्यायचं आहे. खूप छान असं हे पीठ आपलं तयार आहे. चला आता इडली पात्राला असं थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचा. सुरुवातीला असं खूप छान इडलीचं भांडं आहे, कुकर आहे, नवीनच घेतला आहे. खूप छान पटकन इडल्या बनल्या जातात. एकदाच कुकर लावला की पटकन असा इडल्या आपल्या पटापट तयार होतात, जास्त वेळ लागला जात नाही. फक्त शिट्टी वाजली की इडली आपली तयार होते. खूप छान हे भांडं आहे इडलीचं. तर हे बघा, इडली पात्रामध्ये थोडं थोडंसं असं जास्त गच्च भरून आपल्याला हे पीठ नाही घालून घ्यायचं, थोडंसं असं कमीच, कारण इडली फुगली जाते. हे बघा, आता सर्व इडली पात्रामध्ये मी पीठ असं घालून घेतलेलं आहे. आणि आता इडली पात्र लावताना एकावर एक इडली असं नाही, थोडंसं फिरून लावायचं, म्हणजे बरोबर सगळीकडे वाफ लागून इडली लवकर अशी इडली आपली वाफवली जाते, टम्म अशी फुगली जाते आणि चांगली शिजली जाते. तर हे बघा, इडली पात्र तयार आहे. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घालून आधीच उकळायला ठेवलेलं आहे, गॅस फुल ठेवलेला आहे. हे बघा, आणि पाणी उकळलं की यामध्ये आता इडली पात्र ठेवून द्यायचं आहे. गॅस फुलच ठेवलेला आहे. आता झाकण लावूया. आणि हा इडलीचा कुकर खरंच खूप छान आहे.
आता याला फक्त इथे एक शिट्टी आहे, त्या शिट्टीचा असा आवाज येतो तोपर्यंतच ठेवायचं. आवाज आला शिट्टीचा की गॅस बंद करायचा आणि आपली इडली पूर्णपणे तयार. हे बघा, थंड व्हायला वेळ पण लागला जात नाही, लगेच थंड होते. आणि आता इडली पात्र तुम्हाला दाखवते काढून. इडल्याही खूप पटकन अशा निघाल्या जातात. हे बघा, अजिबात चिकटलेल्या नाही आहे, मस्त झालेल्या, एकदम मऊलुसलुशीत अशा. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने ह्या इडल्या बनूनही बघा. राशनच्या तांदळाच्या आहे पण खूप मस्त झालेल्या आहे, चवीलाही खूप छान लागलेल्या आहे. सर्व इडल्या आपल्या तयार आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त अशा फुगलेल्या आहे. आणि एक तोडूनही दाखवते, अगदी मऊलुसलुशीत कापसासारखी अगदी स्पंजी अशी ही इडली आपली झालेली आहे. धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल.